गेल्या काही वर्षांपासून पावसाचं पाणी साचणाऱ्या सखल भागांचा अभ्यास करून आखण्यात येणाऱ्या उपाययोजनांना फारसं यश मिळत नसतानाच ठाणे महापालिकेनं या भागांचा आता पुन्हा नव्यानं अभ्यास सुरू केला आहे. या अभ्यासादरम्यान प्रथमदर्शनी आढळून आलेल्या बाबींच्या आधारे पालिकेकडून काही ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, त्यामुळे काही प्रमाणात पाण्याचा निचरा होऊ शकेल असा दावा पालिकेकडून करण्यात येतोय. शिवाय काही ठिकाणी कायमस्वरूपी कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात याची चाचपणीही करण्यात येते. ठाणे महापालिका क्षेत्रातील सखल भागात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचतं, त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होतो. तसंच नागरिकांना या भागातून ये जा करणं शक्य होत नाही. गेल्या काही वर्षांपासून या सखल भागाचा अभ्यास करून त्या ठिकाणी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात काही ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसवण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी गटारांवर जाळीची झाकणं बसवण्यात आली आहेत. परंतु या उपाययोजनांना फारसं यश मिळताना दिसत नाही. असं असतानाच ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी शहरातील सखल भागांचा नव्यानं अभ्यास करून त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.